तहसील कार्यालय इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता द्या, राष्ट्रवादीची मागणी। वैजयपूर येथील तहसील कार्यालयाची निजामकालीन इमारत धोकादायक झाल्याने प्रशासकीय इमारतीचा 7 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला आहे। या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे। त्यांनी याबाबत थोरात यांना भेट देऊन निवेदन दिले। वैजापूर शहरातील तहसील कार्यालयाची इमारत निजामकालीन असून ही इमारत धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केले आहे। येथील अधिकारी व कर्मचारी देवमोठे धरून काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। याशिवाय इमारतीमध्ये महत्त्वाचे शासकीय दस्तावेज ठेवण्यात आले आहेत। इमारत पडल्या शासकीय दस्तावेजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या इमारतीमधील दस्तावेज सुरक्षित ठिकाणी हलवून काही दिवसासाठी भाडे तत्वावर इमारत घेऊन तेथील तहसील कार्यालयाचे कामकाज करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेशित करावे असे निवेदनात म्हटले आहे। यापूर्वी 2012 तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी 1,60,00,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती। आता या इमारतीसाठी 699,00,000 रुपयांचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयाने सर्व बांधकाम विभागाकडे दाखल करण्यात आला आहे। काय असेल प्रस्ताव स्वरूप? तर तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत या आकाराची 3 मजली असणार आहे। या इमारतीत तळ पहिला व दुसरा मजला प्रत्येकी 560.60 चौरस मीटर क्षेत्रफळ असे एकूण 1,681 चौरस मीटर क्षेत्रफळ असणार आहे। या इमारतीमुळे तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे।